थोडक्यात काय ते आता एक नवं डेस्टिनेशन सहलीसाठी खुलं झालंय. मात्र अशाच प्रकारचं डेस्टिनेशन जर आपल्याला गाठायचं असेल तर आपण टॅक्सी पकडतो की नाही. पण ही टॅक्सी नेमकी ट्रॅफिक जॅममध्ये अडकते आणि ह्यावर चीननं एक नामी उपाय शोधलाय. काय आहे हा नवा चीनी शोध आणि ह्या शोधाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरलही होतोय. पहा. हे चित्र चीन मधलं. लवकरच भारतासह जगभर हे चित्र दिसेल. वेग, विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवाची प्रगल्भ होत चाललेली महत्वाकांक्षा ह्या सगळ्याचा आविष्कार म्हणजे चीन मधल्या ह्या टॅक्सी. चीन मध्ये एअर टॅक्सी अर्थात हवेत उडणाऱ्या टॅक्सींची चाचणी यशस्वी झालीये. चीन मध्ये ट्रॅफिक ही प्रचंड मोठी समस्या आणि ह्यामधून मार्ग काढण्यासाठी आता ह्या एअर टॅक्सींचा शोध लागलाय. ई हांग 184 असं ह्या टॅक्सींचं नाव आहे. सध्या या एअर टॅक्सीमधून एकच व्यक्ती प्रवास करू शकते. पूर्णपणे इलेक्ट्रिक असलेली ही टॅक्सी 15 किलोमीटरचा प्रवास एका टप्प्यात करू शकते. ह्या टॅक्सीचा वेग 60 किलोमीटर इतका असेल. ह्या टॅक्सीत बसल्यावर फक्त ज्या ठिकाणी जायचंय ते ठिकाण निवडायचं, मग ती टॅक्सी आपोआप तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन पोहोचवते. चीन पाठोपाठ ही टॅक्सी अमेरिका आणि UAE मध्ये लॉन्च केली जाणार आहे. एअर कार भविष्यात कशा पद्धतीच्या कार रस्त्यावर चालतील किंवा हवेत उडतील याचीही चुणूक आहे. जमिनीवर चालणाऱ्या, पाण्यात पोहणाऱ्या आणि हवेत उडणाऱ्या कार्स आतापर्यंत फक्त बॉन्डपटात, सायफाय सिनेमांमध्ये किंवा रजनीकांतच्या सिनेमात दिसायच्या. पण आता त्या प्रत्यक्षात दिसणार आहेत. तुमच्या आजूबाजूने धावणाऱ्या कार्समध्ये ड्रायव्हरच नसेल असं अगदी पुढच्या काही वर्षातच दिसणार आहे. ड्रायव्हरलेस, इलेक्ट्रिक, सोलर आणि हायब्रिड कार्सचा जमाना येतोय. 2030 पर्यंत भारतातल्या 40% कार्स इलेक्ट्रिक करण्याचं भारत सरकारचं उद्दिष्ट आहे. सौर ऊर्जा आणि विजेवर चालणाऱ्या कार्स काही देशात रस्त्यांवर आधीच उतरल्यात. सध्या कार मार्केटमध्ये ज्या कंपन्यांचा दबदबा आहे त्या कंपन्यांचंही सध्या हायब्रिड, सोलर आणि इलेक्ट्रिक कार्स तयार करण्याच्या दृष्टीनं ऑर्बिट शिफ्टिंग सुरू आहे. हमें बहुत गर्व महसूस होता है इस बात में कि गवर्नमेंट का जो इलेक्ट्रिफिकेशन ड्राइव है, ई मोबिलिटी ड्राइव है, उसमें हमने पार्टिसिपेट किया है. जो ESL का ऑर्डर था, आई थिंक उसमें टाटा मोटर को काफी सफलता मिली. सध्या जगभरातल्या एकूण वाहनांपैकी फक्त 1% वाहन इलेक्ट्रिक आहे. 2030 पर्यंत ही संख्या तिप्पट होण्याचा अंदाज आहे. नीती आयोगाच्या योजनेनुसार 2030 पर्यंत भारतातली 40% वाहनं इलेक्ट्रिक करण्याचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी देशभरात इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. इलेक्ट्रिक वाहनं साधारणतः वाहनांच्या तुलनेत 30-40% कमी कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित करतात. भविष्यातलं प्रदूषण, इंधनाचे दुर्मिळ होत जाणारे साठे आणि इंधनाच्या वाढत्या किमती हे सगळं लक्षात घेता पर्यावरणपूरक कार्स तयार करण्याकडे सगळ्याच कंपन्यांचा कल असणार आहे. हे सगळं त्याचंच ट्रेलर. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.